मंगळी माते की, छत्रपती शिवाजी महाराज की, गावदेवी माते की, बजरंग बली की। तुमची वेगळी टीम आहे। नाही नाही खेळतच नाही खेळतो। कशी वाटली बाचाबाची? मला वाटलं थोडी अग्रेशन पण प्लेअर मध्ये असतं, सर्वांना जिंकायचं पण असतं, त्यामुळे थोडं चालतं असं काही नाहीये। कोण जिंकणार आहे? एका बॉल मध्ये दोन धावा, बॉलर तयार। पुन्हा एकदा बॉलर तयार, ओवर द विकेट, दोन बॉल आणि 12। कुठे आलाय खेळा पाहते, धावेला लांब 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 आणि बॉल भरपूर लांब गेलाय, स्टँड मध्ये बॉल डिपॉझिट केलाय, एक बॉल आणि 6 धावा। असं म्हणतात ना स्वप्नील सर, खेळ ताश का हो या जिंदगी का हो, अपना इक्का तब दिखाना जब सामने वाला बादशाह दिखाए। दोन सेमीफायनल आणि एक फायनल, पाचवा चेंडू आणि पुन्हा एकदा टोलवला गेलाय, नॉट आउट। बापरे आणि प्रथम आपल्या देवीचं पूजन करून तिला पुष्पहार अर्पण करायचं आहे, त्याच्यानंतर शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं आहे, त्याच्यानंतर मैदानावर आपल्याला त्या ठिकाणी पूजन जे करायचं आहे त्यासाठी जायचं आहे। तर मी सगळ्या आता ज्यांची नाव होते त्या मान्यवर विनंती आहे की आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे। या ठिकाणी आता आपल्या वांजळे देवीचं त्या ठिकाणी प्रतिमा पूजन होत आहे, मान्यवर त्या ठिकाणी आपल्या आई वांजळे मातेला त्या ठिकाणी पूजन करून तिचं आवाहन करतील, त्याच पद्धतीने शिवप्रतिमेचं त्या ठिकाणी पूजन होईल आणि दीप प्रज्वलन होऊन इथला कार्यक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, बजरंग बली की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। गावदेवी माते की जय, बजरंग बली की जय, गणपती बाप्पा मोरया। गावदेवी माते की जय। ये नको जा, ते मध्ये भरपूर मोठा गॅप आहे, त्याला मागे गे तिथे, ह्या साईडला जाऊ दे, डिक्लेअर आहे, ओय त्याला तिकडे गे। काय म्हणतो रोशनदा? गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग। तुम्ही ना खेळताय? तुमची वेगळी टीम आहे। नाही नाही खेळतच नाही खेळतो लहान मुलांना चान्स देण्यासाठी बी टीम उतरवलेली आणि बाकी टाइम आम्हीच खेळत असतो ना त्याच्यामध्ये। तुम्ही आता फक्त ऑर्गनायझर, आम्ही ऑर्गनायझर, सगळ्यांना संधी भेटली पाहिजे त्या हिशोबाने। मित्रांनो, मी स्वप्नील, आज मला एका वेगळ्या लुक मध्ये तुम्ही पाहताय। आज मी पंच झालोय, नालासोपर आला आलोय आज अंपायरिंग करायला। माझा मित्र माहित असेल रोहित वाजे, तर त्यांच्या गावाने टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट टुर्नामेंट आयोजित केली आहे नालासोपर येथे, आणि त्याच टुर्नामेंटला मी आज आलो आहे अंपायरिंग करण्यासाठी। इथे रोशनदा सपोर्ट करतो आपल्या टीमला। मित्रांनो, तुम्ही बोलत असाल की मी इथे का बसलोय, कारण ऑलरेडी दोन अंपायर आहेत इथे, आपले महादेव सर आणि इथे पत्तू सर। पत्तू सर, तर आलटून पालटून आम्ही अंपायरिंग करणार आहोत। तर आता महादेव आणि पत्तू करतोय, पहिली मॅच चालू आहे, धनगर मलाई बी वर्सेस हनुमानवाडी वांजळे, तर पहिला सामना चालू आहे।
तर म्हटलं तुम्हाला पण हे सगळं दाखवावं की कशी टुर्नामेंट आयोजित केली जाते. खूप छान आयोजित केलं आहे तुम्ही, एक नंबर. हो हो, आमचं पहिलंच आयोजन आहे, एवढं चांगलं करता येईल तेवढा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे बघा ना, दोन ट्रॉफ्या आयोजित केल्या, त्यानंतर एक विनर एक रनर अप मॅन ऑफ द सिरीज, आणि प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येकाला मॅन ऑफ द मॅच. बेस्ट बॅट्समन पण आहे आणि बेस्ट बॉलर पण आहे. त्याशिवाय ना कसे प्रत्येक संघाला सन्मानचित्र पण दिलं जाते, एवढं सगळं छान प्रकारे आयोजित केलंय. आता पहिलीच मॅच चालू आहे, असं काही ग्राउंड आहे नाला सोबराचं. तीन षटकांचा सामना आहे, पहिली इनिंग झाली आहे आणि जिंकायला आले 23 धावा. धनगर मलाई बी या संघाची बॅटिंग चालू आहे. धावल तिरा पाहिजे तुम्ही तिकडे गेलाय झाडीत. मित्रांनो, मागे डिक्लेअर आहे आणि ते बॉल शोधायला थांबलोय. तर असं काही हे नालासोपर आहे, पश्चिमेकडील ग्राउंड आहे आणि तुम्हाला रूल सांगतो की जे नॉर्मल रूल असतात तेच आहेत नियम. त्यानंतर या क्षेत्रामध्ये गेला तर डिक्लेअर आहे वंडी, आणि इकडे गेला तर वंडी. आणि मागे पण दादा वंडी ना. आणि पुढचा चेंडू, ओ हो, कव्हरला खेळला गेला आणि मिस फिल्डिंग. अरे अजून एक मिस फिल्डिंग. एक ओव्हर आणि 8 धावा. आता पाहूया समोरची टीम चेस करते की बॉलिंग वाली टीम थांबवते चेस करण्यापासून. आणि हा पहिला चेंडू, 6 बॉल 8 रन आणि हो गॉड आउट. हा ना जेव्हा संजय भाऊ बॉल पकडणे काय, पुढे मागेच राहा, फास्ट टाकतोय मागे राहा, तू बॉल नको सोडू. हा रोशनदा काही टिप्स देता ना, सिनियर खेळाडू. नाही सिनियर आमचे ते आहेत, सध्या कॅप्टन सुद्धा तेच आहे. 5 चेंडू आणि 8 धावा जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. वाईट. 5 बॉल आणि 7 धावा. पुढचा चेंडू हा टाकला आणि पुन्हा एकदा वाय. धावून आहे ना. अरे 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 वरती प्रत्येक बॉल वरती सिंगल जरी आली तरी सामना जिंकू शकतो. 4 बॉल 4 आणि तर मित्रांनो सामना आलाय 3 बॉल 3 रन. हा सापड. मित्रांनो 2 बॉल 2 धावा आणि कंपल्सरी चेस आहे असा नियम आहे इथे. या मॅच मध्ये काय होणार आहे, 2 बॉल आणि 2 धावा. चांगल्या प्रकारे गोलंदाजी होते, चांगली पिचिंग होते, एखादी विकेट किंवा एखादा डॉट बॉल मॅच मध्ये न मारेल. अरे इकडे इकडे हे संजय भाऊ, होय रुपयाला घे रुपयाला घे. फाईट होते मॅच. 2 बॉल 2 फाईट जिंकले. अरे झाले. मित्रांनो पहिला सामना संपलाय, आता माझी बारी अंपायरिंग करायची. आता मी जातोय अंपायरिंग करायला, त्याला आराम भेटेल. अशा प्रकारे आलटून पालटून आम्ही अंपायरिंग करणार आहोत. आणि काय म्हणतो आता, कसं झालं तुमच्या टीमचा परफॉर्मन्स? वाईट झालेला आहे, इमोशन्स नको कॅप्चर करू. वाईट पडले त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. छान खेळले पुरा. शेवटच्या ओव्हरला 8 रन हवे होते, त्याच्यामध्ये 3 वाईट टाकले गेले. आणि आता बघितलंय की खूप मिसफील्ड झाला, त्यानंतर एका वाईटला 1 रन आला. अशा प्रकारे सामना हरलेले आहेत. काही नाही, बेटर लक नेक्स्ट टाइम. काय म्हणतो पत्तू सर, कशी वाटली बाचाबाची? मला वाटलं आता थोडी अग्रेशन पण प्लेअर मध्ये असतं, सर्वांना जिंकायचं पण असतं, त्यामुळे थोडं चालतं असं काही नाहीये. क्रिकेट आहे, सर्व काही अनुभवायला भेटत असत. तिथे महादेव सर आज आता सेकंड मॅच ला रेस्ट करत होते, आता दुसऱ्या मॅच ला आले बाचाबाची झाली. आणि माहितीये क्रिकेट असलं की होतं काय म्हणतो. आता तिसऱ्या सामन्याला सुरुवात होते.
आपल्या टीमला जिंकून देऊ शकतो। दोन बॉल आणि बारा धावांची आवश्यकता माचवणी। दोन बॉल मध्ये बारा धावा, एखादा मोठा फटका सामन्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत सामना झुंजेल की काय याकडे प्रश्नचिन्ह पडलाय। जिंकण्यासाठी दोन चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता आहे। पुन्हा एकदा बॉलर तयार, ओवर द विकेट, दोन बॉल आणि बारा। कुठे आलाय म्हणतात ना स्वप्नील सर, खेल ताश का हो या जिंदगी का हो, अपना इक्का तब दिखा ना जब सामने वाला बादशाह दिखाए। एक बॉल आणि सहा धावांची आवश्यकता आहे। आपला इक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा बादशाह दाखवेल। या मॅच मध्ये रंग निर्माण झालाय। एका बॉल मध्ये सहा धावांची आवश्यकता। फुल पैसा वसूले, आलेल्या सर्व प्रेक्षकांचा पैसा वसूल झालाय। सिक्स मारला तर शैलेश दर्गे कडून 500 रुपये विश्वास। सामना जर जिंकवला, षटकार जर ठोकला तर 500 रुपये। सन्मानीय शैलेश दर्गे यांच्या माध्यमातून एक बॉल आणि सहा धावा। मित्रांनो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या, कारण टाळ्यांना जीव दिला आहे। एक बॉल आणि सहा धावा। बॉलर म्हणून एकदा तयार, ओवर द विकेट। सामना थोडा चुरशीचा रंगला, सामना थोडा अतिसटीचा रंगला, परंतु शेवटच्या क्षणी गाठावं लागलं। खेळ संपलाय। इथे हेड बॉलची संख्या होते, पंत स्वप्नील सरांचा सिग्नल माझ्यापर्यंत होतो। इथे जो फाईट बॉल एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये आढळते। एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 16 धावा। इथे पाठची एज घेते दोन धावा दिसण्याचा प्रयत्न होणार नाही, होतो परंतु थोडस थांबवले। दोन धावा धावून आहे, धावून आहे, धावून आहे, धावून आहे। दोन बॉलचा खेळ संपलाय। तीनची धावसंख्या 20 च्या आकड्यावरती। मित्रांनो, ही आहे पाचवी मॅच आणि पाचव्या मॅच मध्ये आता मी अंपायरिंग करतो। दुसऱ्या मॅच मध्ये गेले आणि आता पाचव्या मॅच मध्ये चार बॉल भेटेल। फोटो गो चांगल्या रीतीने कन्वर्ट केलाय। बॉलर लास्ट बॉल पंट गो। कसं वाटतं महादेव सर, पाचव्या मॅच मध्ये पहिली इनिंग झाली आहे, सामना चुरशीचा होईल हे नक्कीच। त्याच्या अगोदरची मॅच दोन बॉल 12 रन, काय वाटलेलं एकदम नजदे घेऊन ते हरले, पण दुसऱ्या इनिंग साठी नवीन बॉल घेऊया। मित्रांनो, असं प्रत्येक इनिंग साठी एक एक बॉल चेंज करावा लागतं। मैदान चांगलं आहे, आउटफील्ड चांगली आहे। मगाच पासून मी बसून होतो, मला आराम दिलेला। आमचे पंच टेनिस कंपनीचे नवीन बॉल वापरले जातात प्रत्येक इनिंगला, कारण काही टुर्नामेंट मध्ये गुडशॉट आणि निव्हियाचे पण वापरले जातात। गुडशॉट निव्हियापेक्षा टेनिस बॉल चांगला चालतो मार्केटमध्ये, बॉलची क्वालिटी पण चांगली आहे। स्ट्रोक होतो तसा बाहेर नवीन बॉल असला तरी खेळामध्ये पण उत्साह आणतो खेळाडूमध्ये। चांगल्या स्कोरच्या मॅचेस झाल्या तर अजून मजा येते प्रेक्षकांना पण। आपण आजूबाजूला पाहू शकता तब्बल 16 टीमांनी सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये आणि पाचवी मॅच म्हणजे 10 टीम्स घेऊन झाले सामील झाले स्पर्धेमध्ये। त्यातले 5 संघ घरी गेले परतीच्या प्रवासाला आणि 5 संघांना चान्स मिळालाय पुढे खेळण्याचा। दुसऱ्या इनिंग ला सुरुवात होते आणि हे घ्या पंच। महादेवला तुम्ही रोहितच्या वरातीमध्ये पाहिलं असेल ना, कोणाला? मित्रांनो, पाचवी मॅच चालू आहे, आता सेकंड इनिंग सुरू होईल। बॅट्समन कीपर लॉंग, महादेव आणि मी आलटून पालटून अंपायरिंग करतोय। एक ओव्हर झाल्यावर तो शिफ्ट होतोय, मी लेगी येतोय आणि त्यानंतर तो मेन अंपायरिंग राहतो। आता सुरू होते सेकंड इनिंग, 3 षटकांचा सामना राहील। पहिली इनिंग झाले, 27 धावा जिंकायला आल्या। चला, अधून मधून मी ब्लॉक करत जाईल कारण कंटिन्यू ब्लॉक करू नाही शकत, थोडं लक्ष इथे पण द्यावं लागेल मला।
करतोय. 27 धावांचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला गाठायचं आहे. 18 बॉल जिंकण्यासाठी फलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सायकलला अमीर आणि सायकलला स्वप्नील बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं झेटत करण पहिला शिखर पकडली जाते कॅश. अमीरच्या खेळी सखे कलम. पाच बॉल आणि जिंकण्यासाठी शेअर धावा पाच चेंडू आणि तुम्हाला शेअर धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. चार आणि चार चार बॉल आणि तीन धावांची आवश्यकता आहे. कॅच पकडली आहे की जॉन्टी रुक्ष आठवण करून दिलाय. तीन बॉल आणि तीन धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. तीन बॉल आणि तीन धावा धारण केला नाही हे सांगून देणार प्रात्यक्षिके. एक बॉल आणि दोन धावांची आवश्यकता. सुद्धा संधी कोण जिंकणार आहे. एका बॉल मध्ये दोन धावा बरोबर देणार. थँक यू सागर कॅमेरा पकडल्याबद्दल. कशी वाटली मॅच? एकदम सुपर. बघायला खूप मजा आलेली. सामना अतिटतीचा होता. चौका मारून सुद्धा हरण्यात आलेले आहेत. आणि आमचे अंपायर तुम्ही काय बोलू शकता? दिवसातला अविश्वसनीय विजय होईल. अगोदरची पण मॅच कशी वाटली? दोन बॉल मारा. एव्हरीथिंग इज पॉसिबल. क्रिकेट. मित्रांनो वाजलेत 3 वाजून 42 मिनिट. जस्ट जेवण करून आलो आणि ते पाहू शकता महादेव आणि रोशन तर अंपायरिंग करतात. मी ब्रेक घेतलेला आणि किती पाहिजे आता? 11 रन पाहिजेत. 8 बॉल 17 पाहिजेत. आणि फर्स्ट राऊंडची लास्ट मॅच आहे, त्याच्यानंतर चालू होईल सेकंड राऊंड. जेवण खूप बरं वाटलं आणि सगळे जेवलं तुम्ही दादा? पहिल्या राऊंडची शेवटची मॅच आणि त्याच्यानंतर मग 8 टीम क्वालिफाय होतील. मग 4 मॅच मग 2 आणि 1 अशा 7 मॅच अजून यानंतर बाकी आहेत. 8 बॉल 14 आणि मारा छगा 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 छगा. थोडा वाचला तिथून गेला असा तर 2 रन भेटले असते. मित्रांनो 6 मारला गेलाय षटकार आणि 7 बॉलात 8 रन पाहिजे. पुढचा बॉल मार डॉट डॉट. आहा 6 बॉल 7 मॅच नंबर 8 आणि 7 रन्स टू विन इन 6 बॉल्स. आणि हा पहिला चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल 6 4 बॉल 5 रन आणि हा पुढचा चेंडू घेऊन ओ ओ कॅच आहे कॅच आहे कॅच पकडली. आता आले 3 बॉल 5. तुम्हाला काय वाटतं कोणती टीम जिंकेल? मित्रांनो 3 बॉल 5 पुढचा चेंडू टाकत आहे बॉलर आणि ओ कॅच पकडली. मित्रांनो सुंदराची कॅच पकडली. कॅच जवळजवळ सुटलीच होती पण कशी तरी त्याने पकडली. आता पाहिजे 2 बॉल 5 धावा. शपथ आहे याच्यामुळे अडला बॉल.
मित्रांनो मॅच आली आहे एक बॉल तीन रन. तो ना जवळजवळ बाउंड्रीज गेलेली, तिकडे तो कपडा होता ना ते त्याच्यामुळे अडकला. हो तो बोलत होता पकड पकड आणि त्याच्या इथं चौका जाणार होता. एक बॉल तीन रन. मित्रांनो इथे बॅटिंग वाली टीम 6 बॉल 7 ची मॅच हरली आहे. क्रिकेट मध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल टाकून होत नाही तोपर्यंत आपण डिसिजन नाही देऊ शकत की काय होईल आणि काय नाही. एक ओव्हर 3 बॉल 19 धावा. तर मित्रांनो ही सेकंड राऊंडची तिसरी मॅच आहे आणि 2-2 ओव्हरचा सामना खेळवला जातोय. आतापर्यंत स्पर्धा छान प्रकारे पार पडली आहे. इथे बसलाय रोशन दा ऑर्गनायझर. शेवटच्या ओव्हरचे 2 बॉल बाकी आहेत आणि सेकंड राऊंडची तिसरी मॅच. याच्यानंतर शेवटची मॅच होईल, त्यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. तर 5वा चेंडू आणि पुन्हा एकदा टोलवला गेला आहे. नॉट आउट. मित्रांनो मित्रांनो इथे विहीर आहे ऍक्च्युली आणि ते ढाकली गेली आणि इथे डिक्लेअर रन आहे. आलाय बरोबर आला. फिल्डिंग यार एक नंबर. अरे 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 लास्ट बॉल होता ना. डिक्लेअर आहे म्हणून ते ढाकून ठेवलंय आणि आताचा इन्सिडंट तुम्ही बघितला असेल काय झालं. तो त्याला वाचायला आला तो पण जमा झाला. मित्रांनो सेकंड इनिंगला स्टार्ट झाले. जी बॉलिंग करते ती टीम आली रोह्यावरून. पहिल्यांदाच आले मुंबईला खेळायला आणि पुढचा चेंडू. त्याने मागच्या वेळी पण मस्त स्लोअर वन टाकलं चालवतं डिक्लेअर झोन मध्ये शोध कार्य सुरू आहे. बॉलचं आता शोध कार्य पथक पाठवलं गेलं आहे बॉल शोधण्यासाठी. डेलिबरेट आहे ना. डिलिबरेट आहे. अरे डिलिबरेट होता रन नव्हता. अच्छा तसं आहे. ऍक्शन मारली धावतात. अच्छा अच्छा ऍक्शन मध्ये 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आणि हा लेग ब्रेक टाकला आहे आणि आणि अरे बापरे 4 धावा. दोघांच्या हातून तिकडे मिसफील्ड होता ना. विकेट गेली आहे दुसऱ्या बॉलला. आता पाहिजे 4 चेंडू आणि 12 धावा. खूप अतितटीचा सामना होता ना. पुढचा चेंडू आणि हा लेग ब्रेक आणि लेग ब्रेक टाकतोय तो. इथे फलंदाज बॉल चेक करताना
अजून चार मॅच बाकी, याच्यानंतर सेकंड राऊंड ची शेवटची मॅच होईल, दोन सेमी फायनल आणि एक फायनल. अजून आहेत 5:08 आणि एक नंबर जिरवला. अरे बॉल होता, बॅट केली मला. येत नाही याला, याला एकदा बॉलिंग देऊन बघा. मित्रांनो वाजलेत आता माझ्या घड्यात लाईट. मित्रांनो वाजलेत 6:43. थोडा वेळ वाया गेला कारण टुर्नामेंट म्हटली की थोडी बाचाबाची होते. कसं वाटतंय माझं सर? हा सर, शब्द नाही आहेत. समाज मोठा क्रिकेट पेक्षा झाला इकडे आता. काय शब्द बोललाय. वा, मी प्युअर क्रिकेट लव्हर आहे, त्याच्यामुळे मला तरी आवडणार कधीच नाही. क्रिकेट पेक्षा कोणी मोठं नाही, क्रिकेटला कोणी श्रेष्ठ नाही. तर मित्रांनो आता दुसरा सेमी फायनल होईल. एक सेमी फायनल झाले, एक एक ओव्हरचे सामने होतील आणि तोपर्यंत काळू कोण. मित्रांनो आता खेळवला जातोय दुसरा सेमी फायनलचा सामना. पहिला सेमी फायनलचा सामना जिंकले रोहा, ज्या टीमचे प्लेयर पाण्यामध्ये पडले होते. तर एक ओव्हरची मॅच असेल, तर सुरुवात होतोय दुसऱ्या सेमी फायनलला. मॅच आहे वेळास वर्सेस खर्डी, खर्डी फ्रॉम मानगाव आणि वेळास फ्रॉम श्रीवर्धन, सॉरी मसळा. आणि धावून आहे, धावून आहे. चांगल्या प्रकारे मुकेश पुन्हा एकदा तयार. आउट आहे, फलंदाज बाद झालाय. हे आउट आहे. संख्या 3 नवीन फलंदाज शुभम उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. युनिट नंबर 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती चार बॉल सगळी संख्या. आता चार धावा धावसंख्येवरती, चार बॉलच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 4 धावा. सहा धावा धावसंख्येवरती पुन्हा एकदा बॉलर तयार. मुकेश ऑन मार्क. एक ओव्हरला 8 धावांची गरज, सेकंड सेमी फायनल 8 रनाची आवश्यकता. मागच्या वेळेला बबलू बॅटिंग करत होतो, या वेळेला मुकेश बॅटिंग करतोय. मागच्या वेळेला बबलू बॉलिंग करतोय या वेळेला, परंतु काय घडलं हे पाहावं लागेल. चांगल्या प्रकारे गोलंदाजी होते, दांडी गोल केली आहे, 2 विकेटचे नुकसान झाले. आता तुम्हाला 4 बॉलमध्ये 9 धावा करायचे आहेत. इथे देखील संघर्ष होऊ शकतो, त्या मॅचमध्ये देखील कमबॅक करू शकतो हा संघ. 4 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉलची संख्या होते, 4 बॉल आणि आता तुम्हाला 7 करायचे आहेत. फक्त सिंगल मिळते. 3 to go. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि तुम्हाला आता 6 धावांचे आवश्यकते आहे. दोन बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. 2 बॉल 5 रन.
इथे पुन्हा व्हाइट बॉल ची संख्या होते मॅचेस होणे दोन चेंडू आणि चार धावांची आवश्यकता आहे. अगर नगर क्रॅश मे हो या खिलाडी अपनी नाराज मे दादा कंपल्सरी चेस आहे. एक बॉल आणि दोन धावाची गरज इथे वेळा संघाला. एक बॉल आणि दोन धावांची मित्रांनो फायनल फायनली वी आर इन फायनल. जिथे फायनल 6 वाजता झाली पाहिजे होती तिथे वाजलेत आता 6:58 म्हणजे जवळजवळ 7 वाजले दादा. बघूया लक्ष्मी कोणाच्या घराने येते आता. फायनल आहे रोहा वर्सेस वेळा. 3 बॉलची मॅच खेळवली जाते. नवीन बॉल ना 3 बॉल्स 9 ओव्हर 3 बॉलची बाबा आहे राईट बाबा प्ले. 3 चेंडूंचा सामना फायनल. व्हाइट बॉल मच्छर फोडतायत मित्रांनो. लास्ट बॉल सिक्स सर सिक्स. मित्रांनो जिंकायला आले धारण. शाबाश राईट बाबा 3-2 गो. दोन बॉल 8 धावा. एक बॉल 6. मित्रांनो मॅच आले 1 बॉल 6 रन. थँक यू महादेव सर. चला भेटू आता पुढच्या व्लॉग मध्ये. जिंकला आहे वेळा संघ. दिवाला